नमस्कार मित्रा आज आपण बघणार आहोत स्प्लिट एअर कंडिशनर मागच्या भागात आपण बघितलं विंडो एअर कंडिशनर तसंच पुढचं व्हर्जन स्प्लिट एअर कंडिशनर विंडो एअर कंडिशनरमध्ये एसीचं पूर्ण युनिट जे आहे ते एकाच ठिकाणी आपण माउंट करत होतो किंवा एकाच ठिकाणी आपण त्याचे दो जो दो दोन पार्ट पाहिले इनडोअर आणि आउटडोर हे एकाच ठिकाणी आपण एकाच युनिटमध्ये आपण ठेवत होतो पण स्प्लिट म्हणजे एका गोष्टीचे दोन भाग करणे म्हणजे दोन वेगळेवेगळे वे भाग असणे याला स्प्लिट म्हणतात म्हणून याचं नाव पडलं आहे स्प्लिट एअर कंडिशनर तर याचा इंडोर आणि आउटडोअर हे दोन वेगळेवेगळे सेपरेट भाग केलेले आहेत म्हणून याला स्प्लिट एअर कंडिशनर असे म्हणतात आता इंडोअरमध्ये कोणकोणते पार्ट येतात ते, ते बघू इंडोअरमध्ये इप्रेटर पॉईल येते आणि आउटडोअरमध्ये कंडेन्सर कॉम्प्रेसर एक्सपान्शन वॉल ह्या तीन गोष्टी ह्या आउटडोअरमध्ये असतात ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या सेपरेट करता येतात म्हणून याला स्प्लिट एअर कंडिशनर म्हणतात आता आपण याचे बेसिक पार्ट्स बघणार आहोत इनडोअरमध्ये युआपेटर कॉइल असते युआपेटर कॉइल असते ते ह्या पद्धतीने आपण वॉल माउंटेड असतात किंवा भिंतीवर भिंतीवर लावलेल्या प्रकार त्याला वॉल माउंटेड म्हणतात ट असतात जे आपण सीलिंगला लावतो युवा स्प्लिट ए सी त्यामध्ये हे प्रकार आहेत हा आपण वॉल मॉन्टेड इथं आपण बघितलेला आहे हा ह्याच्यात इंडोर आहे हा आपण वॉल मॉन्टेड आहे आणि त्याचा आउटडोर जो आहे हा बाहेर आपण वेगळ्या ठिकाणी सेपरेट करतो आणि हे दोन प्रकार आपण चार्जिंग सिस्टमधी चार्जिंग लाईन असते सक्शन लाईन आणि लिक्विड लाईन या दोन लाईननी हे आपण जॉईन करत असतो अशा पद्धतीने आज आपण स्प्लिट एअर कंडिशनरचे कोणकोणते पार्ट आणि ते कशा पद्धतीने असतात ते बघितलेले आहे पुढच्या भागात आपण स्प्लिट एअर कंडिशनरचं वर्किंग बघू थँक्यू यू धन्यवाद